कोविड काळात तात्पुरत्या कालावधीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित थकीत वेतन द्यावं अशी मागणी बहुजन समाज पार्टीनं केली आहे. कोविड काळात तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे बहुजन समाज पार्टीनं तीव्र संताप प्रकट केला. गरज सरो वैद्य मरो ही प्रशासनाची भूमिका पूर्णतः अयोग्य आहे असं मनोगत शहर सचिव प्रवीण कांबळे आणि आतिश सोनवणे यांनी व्यक्त केलं. बहुजन समाज पार्टी शहर उत्तर विधानसभेच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या पुढे अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघताय की कोविड सारख्या प्रादुर्भावाचा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता. त्या दरम्यान अत्यावश्यक सेवेत काम करण्यासाठी कर्मचारी कमी पडत होते म्हणून जिल्हा प्रशासनाने आरोग्य खात्याच्या वेगवेगळे पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या पदामध्ये कोणी टंकल लेखक होता, ऑपरेटर होता, कोणी नर्स म्हणून होते, अशा पद्धती वैद्यकीय अधिकारी होते. अशा पद्धतीनं एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत त्यांच्याकडून काम करून घेण्यात आलेलं आहे. आपला जीव धोक्यामध्ये घालून किंबहुना आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यामध्ये घालून आपलं कर्तव्य बजावून या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे. परंतु सोलापूर जिल्हा प्रशासनाने काम सुरो वैद्य मरो या मनीप्रमाणे वागलेलं आहे. यांच्याकडून 3 महिने काम करून घेतलेलं आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही आहे, 3 महिन्याची पगार दिलेली नाही आहे, ती पगार पण दिलेला नाही आणि 3 महिने काम करून घेऊन त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. ठीक आहे, कामावरून कमी केलं त्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु केलेल्या केलेल्या कामाचं पगार तर तुम्ही दिला पाहिजे. हे सगळे सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून कर्मचाऱ्यांनी काम केले. टोटल 206 कर्मचारी आहेत, तर त्यांचा पगार जिल्हा प्रशासनाने तात्काळ देण्यात यावा. अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे. पुढील 8 दिवसात या लोकांना जर तुम्ही पगार अदा नाही केली तर बहुजन समाज पार्टी शहर उत्तर विधानसभेच्या वतीनं तीव्र आमरण उपोषण करण्यात येईल. जे काही त्यातून निष्पन्न होईल त्याला पूर्ण जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासनास निवेदन देताना सचिन इंगळे, शांता माने, मयूर गायकवाड, राहुल महामुनी, स्वाती गाडे, सुषमा व्यवहारे आदींची उपस्थिती होती.